50 वर्ष घराच्या बाहेर न पडता कलेचं साम्राज्य उभारणारा छायाचित्रकार. या छायाचित्रकाराने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर 300 पेक्षा जास्त पुरस्कार मिळवले. 13,008 फोटोग्राफीची निर्मिती केली. मात्र अशा या छायाचित्रकाराचं कला साम्राज्य अजूनही उपेक्षित आहे. जगविख्यात छायाचित्रकार टेबल टॉप फोटोग्राफीचे जनक तीनशे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कलेसाठी संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेले कैकुशरो माणिकजी उर्फ केकी मूस. मुंबईच्या मलबार हिल या उच्चभ्रू वस्तीत केकी मूस यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1912 मध्ये झाला. केकी मूस यांनी आपलं सुरुवातीचं शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून घेतलं. त्यानंतर ते लंडनच्या बेनिट कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी गेले आणि त्यांनी उच्च शिक्षणाची पदवी या कॉलेजमधून मिळवली. 1938 केके मूस आपल्या 40 गाव इथल्या राहत्या घरी आले आणि याच राहत्या घरी केके मूस यांनी कलेचं साम्राज्य उभारलं. चित्रकलेमध्ये स्थिर चित्रण म्हणजे स्टील लाईफ याच्यातही त्यांनी काही प्रयोग केले आणि लाईफ अँड स्टील लाईफ म्हणून एक छायाचित्रण कलेचा प्रकार त्यांनी अस्तित्वात आणला. त्यानंतर टेबल टॉप फोटोग्राफी हा त्यांचा अत्यंत आवडीचा आणि असं म्हणल्यासारखंच नाही होणार की केकी मूस हे टेबल टॉप फोटोग्राफीचे बादशाह होते. केकी मूस कला निर्मितीशिवाय दुसरं आयुष्य जगले नाही. त्यांनी आपली कला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. या योगदानासाठी 300 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले. केकी मूस यांच्याकडे अफाट कला होती आणि याच कलेचं दर्शन घेण्यासाठी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, लोकनायक जयप्रकाश नारायण, बाबा आमटे, प्रके अत्रे, पु ल देशपांडे, साने गुरुजी यासारखे दिग्गजांना देखील केकी मूस यांच्या कलेने भुरळ पाडली होती. भारताचा त्या काळातला सर्वोच्च छायाचित्रण कलेचा बहुमान होता. सर इब्राहिम रहीमतुल्ला मेमोरियल शील्ड ही सुद्धा त्यांना मिळालेली होती. त्या व्यतिरिक्त अमेरिकन सोसायटी ऑफ फोटोग्राफी याची असोसिएटशिप आणि कोडॅकची फेलोशिप या त्यांना मिळालेल्या होत्या. 13,008 फोटोग्राफीची निर्मिती, चित्रकला, शिल्पकला आणि ओरिगामीचा छंद जोपासणारे केकी मूस आयुष्यभर हजारो कॅनव्हास रंगवत सौंदर्य मागे सोडून हा कलाकार आपल्यातून निघून गेला. मात्र या कलाकाराचं कर्तृत्व पुढच्या पिढीला सांगणारा साधा कॅनव्हसही शासनाला रंगवता आला नाही. विशाल धनगर, एबीपी माझा, 40 गाव, जळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.